नमस्कार, मी हेमाली मोहिते. सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुखवार्ताच्या सुरुवातीला बातमी एका लग्नाची. लग्नाला जाणं आणि तिथं बुफे पद्धतीनं जेवणं आता काही नवीन राहिलेलं नाही, पण एखाद्या लग्न समारंभात जर जेवताना तुमच्या ताटावर कुणी नजर ठेवत असेल तर काय होईल? पहा, कशासाठी ठेवली जाते ही नजर आणि त्यातून समाजाचं नेमकं काय भलं होत आहे. नवरा नवरी येतात लग्नासाठी आणि वऱ्हाड येतं जेवणासाठी असं गमतीनं म्हटलं जातं. एका लग्नातलं हे जेवण सुरू आहे, वऱ्हाडी जेवतायत, पण हे काय हातात फलक घेऊन हे लोक खाणाऱ्यांच्या ताटावर का लक्ष ठेवतायत? नाही, गैरसमज नको. या ज्येष्ठ नागरिकांचा उद्देश तसा चांगला आहे. हे आहेत अन्न बचाव समितीचे कार्यकर्ते. लग्न समारंभांमध्ये जेवण चालतात पण अन्नाची नासाडीही होते. भुकेचा अंदाज न घेता पाहुणे प्लेट भरतात आणि मग अन्न उरतं. असं होऊ नये, अन्नाची नासाडी टाळावी म्हणून अशी ही प्रेमळ मोहीम राबवली जाते. अभियंता पदावरून निवृत्त झालेले हे आहेत औरंगाबादचे मोताळे काका. सगळे त्यांना काका म्हणूनच ओळखतात. काका निवृत्त झाल्यानंतर आता लग्नामध्ये असा अन्न वाचवाचा संदेश फलक घेऊन नेहमीच दिसतात. लग्न कुणाचंही असो, त्यांना बोलवा अथवा बोलवू नका, ते लग्न समारंभात येतात आणि थेट नागरिकांचं प्रबोधन सुरू करतात. लग्नाच्या ताटात अन्नाची प्रचंड नासाडी होते. हे अन्न फेकलं जातं म्हणून ताटातच कमी घ्या, हवं तेवढंच खा असा संदेश ते आपल्या फलकांमधून देतात. सुरुवातीला एकट्यानं सुरू केलेल्या या कामात आता त्यांच्यासोबत ज्येष्ठांची एक टीमच जोडली गेली. निवृत्तीनंतर नक्की काय करावं याचं उत्तर त्यांनी या कामातून शोधलंय. अर्थात ज्येष्ठपणाचा फायदाही त्यांना मिळतो. गरजेपुरतंच घ्या, उगाच प्लेट भरू नका असा दम त्यांनी दिला तरी कोणी रागवत नाही. मी 4 वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये अन्न वाचवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. औरंगाबाद शहरामध्ये आम्ही 70 मंगल कार्यालयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. बोर्ड लावून लोकांची जागृती करण्याचा आमचा मानस आहे. त्याप्रमाणे आज आम्ही हातामध्ये छोटे छोटे बोर्ड घेऊन आमचे सगळे कार्यकर्ते अन्न वाचवण्याच्या कामाला करत होते. काकांच्या या उपक्रमाचं लोक स्वागत करतायत. काकांच्या आदरयुक्त धाकाने का होईना अनेकांच्या ताटात काही उरतच नाही, त्यामुळे लग्नात आलेले वऱ्हाडी सुद्धा काकांच्या या उपक्रमावर जाम खुश आहेत. ही जी मोहीम या सगळ्या लोकांनी राबवलेली आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. आपण सगळ्यांनीच या लोकांना सपोर्ट केला पाहिजे आणि अन्न खरंच वाचवलं पाहिजे. मी देखील या लोकांचं ऐकून जरा सांभाळूनच जेवले, म्हणजे अन्न वाया जाणार नाही याची खरोखर काळजी घेतली. ज्यांच्या लग्नात अन्न बचाव समिती काम करते त्यांचाही आनंद वेगळाच आहे. त्यांना सुद्धा आपल्या लग्नात असं काही घडलं याचा अभिमान वाटतो आणि आपण सुद्धा हे काम असंच सुरू ठेवू असा विश्वास ते व्यक्त करतात. आज अन्न वाचवा समिती आमच्या लग्नात आले, त्यांनी एक चांगला संदेश दिला, चांगला उपक्रम करतायत ते की अन्न वाचवा. आपल्या देशात बऱ्याच जणांना अन्न मिळत नाही. साधारण 35 कोटी लोक जे रात्री उपाशी झोपतात, तर या उपक्रमाने अन्नही वाचेल. अन्न वाचवा हा उपक्रम खूप छान सुरू केला आहे आणि खास करून तो आमच्या लग्नामध्ये त्यांनी केला, त्यामुळे आम्ही त्याचा खूप जास्ती आनंद आहे आणि आम्ही त्यांना नक्की सपोर्ट करू. कारण की अशा भारतामध्ये जगात खूप असे लोक आहेत की त्या उपाशी आहेत आणि अन्न लग्नामध्ये सुद्धा अन्न खूप असं वाया जातं, तर अशा निमित्ताने लोकांना जेवायला मिळतं आणि गरजू लोकांचं पोट भरतं. लग्नात अन्न वाचवण्याचा संदेश तर दिला जातोच, मात्र शेवटी जे अन्न उरतं त्यालाही गरजूंपर्यंत पोहोचवण्याची सोय अन्न बचाव समिती करते. औरंगाबादच्या रोटी बँक या उपक्रमाच्या माध्यमातून उरलेलं सर्व अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्याची सोय ते करतात. अन्ना वाचून कुणीही राहू नये आणि अन्नाचीही नासाडी होऊ नये म्हणून हे काम असंच सुरू राहणार असं ते सांगतात. आत्तापर्यंत 100 च्या वर लग्नात त्यांनी हे काम केलं आहे आणि अंगात बळ आहे, तोपर्यंत सुरूच राहणार असा विश्वास ते देतात. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद.
प्रवासानिमित्त मुंबई एअरपोर्टवर गेला तर तिथे तीन पाहुणे तुमची वाट बघत असतात. तुमच्या मदतीसाठी हे तिघ जण तैनात असतात. तुमचा प्रवास सुखाचा होवो यासाठीच हे सगळं प्रयोजन. पाहूया कोण आहेत हे तिघे. मफिन, एंजल, कोको. मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर हे तिघे तुमच्या दिमतीसाठी सज्ज असतात. या तिघांवरही एअरपोर्ट प्रशासनानं एक वेगळी जबाबदारी दिली आहे. तुमच्या विमानाला उशीर झाला असेल, तुम्ही कुठल्या तरी टेन्शनमध्ये असाल, थकला असाल किंवा अगदी तुम्हाला विमानात बसण्याची भीती वाटत असेल, तरी हे तुमची मदत करतात. त्यांच्याशी खेळला, त्यांना कुरवाळलात तर तुमचा ताण हलका होऊ शकतो. विशेष म्हणजे या तीनही कुत्र्यांना त्यासाठीच विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय. या तिघांनाही घेऊन तुम्ही काही काळ एअरपोर्टवर फिरू शकता, त्यांच्याबरोबर सेल्फी काढू शकता. डॉग थेरपी किंवा श्वान थेरपी नावानं हा सगळा कारभार ओळखला जातो. या कुत्र्यांमध्ये तुमचा ताण घालवण्याचं सामर्थ्य आहे असा एअरपोर्ट प्रशासनाचा दावा आहे. या डॉग थेरपीसाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागत नाहीत. This is a great way to de-stress, I think, and बहुत बहुत अच्छा आइडिया है to have dogs at the airport. I think हमारे होते हुए ही चार लोग यहाँ आके dogs के साथ खेल के चले गए हैं. So मतलब this is absolutely working. I think brilliant idea, brilliant initiative. बहुत बहुत अच्छा लग रहा है. I am a pet lover. मैं बहुत अच्छा लगा इन लोगों से मिलके. It made up my day. तो अच्छा लगा आज का दिन इन लोगों से मिलके अच्छा लगा. It's very nice to see. It's unexpected. It's the first time I've seen something like this and it's very nice. या कुत्र्यांना स्पर्श केला तर माणसाच्या शरीरात रासायनिक बदल होतात. याबाबत हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यात आलाय. त्यानंतर ही श्वान थेरपी विकसित करण्यात आली आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस हे श्वान सेवेत सज्ज असतात. क्या बताएंगे कि कैसे ये यहाँ पे जो डॉगीज है उनको क्या ये करते हैं यहाँ पे बेसिकली? बेसिकली हम लोगों को एयरपोर्ट वालों ने हायर करा है और ये डॉगीज यहाँ पे लोगों को डिस्ट्रेस करने के लिए है. काफ़ी लोगों को फ्लाइट में चढ़ने से पहले एंग्जाइटी होती है, पैनिक अटैक्स पड़ते हैं या फिर फ्लाइट डिलेज की वजह से टेंशन में आ जाते हैं लोग. तो डॉग्स के साथ टाइम स्पेंड करने से आपके हमारी बॉडी में कुछ चेंजेस आते हैं. एंडोर्फिन, सेरोटोनिन, डोपामाइन जो बॉडी को काम डाउन करते हैं. इसलिए हमारे पास ये तीन डॉग्स हैं, एंजल, कोको एंड मफिन, जो राइट आफ्टर सिक्योरिटी होल्ड इंफॉर्मेशन डेस्क के पास आपको मिलेंगे. आपको कोई भी प्रॉब्लम है आप उनसे बैठो, मिलो, खेलो. फिर थोड़ी देर बाद हम लोग आगे जाते हैं डिपार्चर गेट्स पे एंड वहाँ पे भी आप डॉग्स के साथ टाइम स्पेंड करते हो और हम लोग ये बोल सकते हैं आपकी फ्लाइट जर्नी अच्छी जाएगी, आप खुश जाओगे घर. क्या बताएंगे? यहाँ पे पैसेंजर्स के लिए कोई चार्ज नहीं है. मतलब ऑलरेडी लोगों के दिमाग में इतनी टेंशन होती है कुछ कुछ के कि फ्लाइट है, डर लगता है किसी को, तो हम उनसे तो चार्ज नहीं लेते हैं. उनको बस हम इनको घुमाते हैं यहाँ पे और ये वो वाले डॉग्स हैं जिनको लोगों को मिलने से बहुत अच्छा लगता है. विमानाला उशीर झाला म्हणून चिडचिड होते, कधीतरी प्रवासाचा ताण येतो. अशा परिस्थितीत ज्याला स्ट्रेस बस्टर्स अर्थात ताण हलका करणारी साधनं म्हणून या डॉग थेरपीचा अनुभव घ्यायला नक्कीच हरकत नाही. त्यासाठीच मफिन, एंजल आणि कोको तत्पर आहेत. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. आता पुस्तक प्रेमींसाठी चांगली बातमी. पुण्यातल्या एका तरुणानं वाचकांसाठी एक ऍप तयार केलंय. या ऍपच्या माध्यमातून पुस्तकांची खरेदी विक्री सोपी होणार आहे. पाहूया कुठलं आहे हे ऍप आणि त्याच्या मदतीनं तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचू शकाल. पुस्तक पेढ्यांसाठी पुण्यातल्या किरण जाधव या तरुणानं सेल आउट झोन हे अफलातून ऍप विकसित केलंय. या ऍपच्या माध्यमातून पुस्तकांची खरेदी विक्री केली जाऊ शकणार आहे, तीही कोणत्याही शुल्काशिवाय. या ऍपच्या मदतीनं विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीची पुस्तकं विकता येणार आहेत, तसंच पुढच्या वर्षी लागणारी पुस्तकंही विकत घेता येणार आहेत. सेल आउट झोन ऍपवर पुस्तक विक्रेत्यांच्या तुलनेत स्वस्त पुस्तकं उपलब्ध असणार आहेत. सेल आउट झोन ऍपद्वारे मी माझी बुक्स दुसऱ्या स्टुडंटना विकू शकते, निम्या किमतीत विकू शकते. त्यामुळे जी त्यातून जी किंमत येईल त्या किमतीद्वारे मी नवीन पुस्तकं पुढच्या सेमसी घेऊ शकते. त्याच्यामुळे आमच्या पालकांवर जो अर्थ आहे ना तो सुद्धा कमी होतो.
आणि हे ॲप फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामुळे याचा खूप सारा यूज होतो. आम्ही जेव्हा एक सेमिस्टर बुक यूज करतो त्यावेळी मग ती बुक आम्ही तशीच ठेवून देतो, आणि किंवा जर वाटलं तर रद्दीत विकून टाकतो, पण त्याचा यूज काहीच नाही होत. मग हे ॲप ह्या ॲपद्वारे आम्ही ते विकतो आणि आम्हाला त्याची प्राईस पण भेटून जाते, आणि ते दुसऱ्यांना पण मदतीचं होतं, आणि आम्हाला त्यातून आम्ही दुसऱ्या सेमची बुक घेतो. बालवाडी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विविध पुस्तकापासून ते स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक पुस्तकं, कादंबरी, मासिकं, कृषी, उद्योग, क्रीडा, स्वयंपाक, आरोग्य अशा वर्गवारीनुसार पुस्तकं या ॲपवर उपलब्ध आहेत. जवळपास 2 महिन्यापूर्वी मी पुण्यामधील शैलेश सावंत यांच्याकडून श्रीमान योगी नावाचं बुक सेलॉट झोनच्या माध्यमातून मी खरेदी केलं. ते बुक किंमत, त्या बुकची किंमत 540 असून ते बुक मला 250 रुपयाला मिळालं. ते बुक मी वाचल्यानंतर नंतर परत सेलॉट झोनच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला विकलं, त्याच्या निम्म्या किमतीमध्ये 250 रुपयाला मी बुक ते विकलं. म्हणजे जवळपास मला फ्री ऑफ कॉस्ट ते बुक वाचायला मिळालं. केवळ पुस्तकांची खरेदी विक्री करणारं हे एकमेव ॲप असल्याचा किरण जाधव यांचा दावा आहे. 6 महिन्यांपूर्वी विकसित केलेलं हे ॲप अँड्रॉइड आणि iOS वर उपलब्ध आहे. सध्या 2000 युजर्सनी हे डाऊनलोड केलंय. सेलआउट झोन या ॲपच्या माध्यमातून स्टुडंट्सनी त्यांची पुस्तकं विकण्यासाठी टाकली, आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी जर त्यांच्याकडून ती पुस्तकं घेतली तर त्या दोघांमध्ये देवाणघेवाण होऊन त्यांना एकदम कमी किमतीमध्ये ती पुस्तकं उपलब्ध होतील. आत्ता सध्या 2 ते 3 हजार लोकांनी हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे वेगवेगळ्या सिटीतून, पुणे, मुंबई, अकोला. आणि खूप आम्हाला कमेंट्स वगैरे येतात, मेल्स येत आहेत लोकांचे, खूप छान प्रतिसाद मिळतो आणि या ॲक्च्युली याची गरज होती असं लोकांचं म्हणणं आहे. सेलआउट झोन ॲप वापरलं तर पुस्तकं कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत, पण त्याचबरोबर या निमित्तानं पुस्तकातल्या ज्ञानाचं खजिना लुटणं सोपं होणार आहे. अश्विनी पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. गतिमंदांचा सांभाळ करणं हे तसं आव्हानात्मक काम, पण पेनच्या आई डे केअर सेंटरमध्ये हे काम प्रेमानं केलं जातं. नुसता सांभाळच नाही तर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठीही विशेष मेहनत घेतली जाते. आई डे केअर मधली ही लगबग. इथे गतिमंद विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. शालेय शिक्षणा व्यतिरिक्त विविध कौशल्य अभ्यासक्रम शिकवले जातात. खरं तर हे डे केअर म्हणजे मुलांचा सांभाळ करणारं सेंटर, पण इथे त्यांचा सांभाळ करण्याबरोबरच त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करता येईल यासाठी विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिलं जातं. दिवाळी जवळ आली की इथली मुलं पणत्या तयार करतात. गणेशोत्सव तोंडावर आला की छोटे छोटे उंदीर मामा रंगवतात. रक्षाबंधनाच्या आधी राख्या तयार करतात. काही सणवाराचं काम नसेल तर तरंगत्या मेणबत्त्या, कागदाच्या पिशव्या, फाईल्स अशा वस्तूही तयार करतात. दिवाळीत रोज पणत्या रंगवते, मोठ्या छोट्या, आणि गोल्डन कलर पण देते. मला काम करायला आवडतं. राख्या शिकवतात, नंबर लेबल आखते स्केच पेननी, अजून कैचीनी पुट्टे कापते. आई डे केअर संस्थेत सध्या 50 मुलं आहेत. या मुलांनी तयार केलेल्या वस्तू मुंबई, ठाण्यातल्या विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते घेऊन जातात. त्या वस्तूंची विक्री केली जाते आणि त्यातून या संस्थेला आणि मुलांनाही चांगला मोबदला मिळतो. राखी बनवण्याचं काम हे प्रत्येक मुलाच्या लेवलनुसार दिलं जातं. जसं मणी, एखादा मूल जर मणी ओवत असेल तर त्याला मणी ओवायचं देतो. त्याच्यानंतर मग ती पॅकिंग करणं, पॅकिंग केल्यानंतर मग त्या राखीला किंमत टाकणं, लेबल करणं, हे वेगवेगळ्या स्किल आम्ही प्रत्येक मुलाच्या लेवलनुसार देतो. आमच्या या विशेष मुलांनी केलेल्या वस्तू अगदी निरखून किंवा समाजाने अगदी निरखून घेऊ नयेत, तर त्यांना मानधन मिळण्यासाठी
त्या या मुलांनी केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात. गतिमंद मुलांचा सांभाळ करणं हे तसं आव्हानात्मकच, पण या मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. हीच त्यांची भरपूर ऊर्जा आई डे केअरमध्ये विविध वस्तू तयार करण्यामध्ये वापरली जाते. या रंगीबेरंगी वस्तूंनीच या मुलांना आत्मविश्वास दिलाय. या मुलांना बळ देणाऱ्या आई डे केअर या संस्थेचं काम कौतुक करण्यासारखंच. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. सुखवार्ताचा निरोप विश्व कल्याणाच्या प्रार्थनेनं. शांती सुखलाभो नित्य विश्वजना, दुजे काही नाही मागणे आणिक, आपुला शांति सुख लाभो नित्य विश्व जना, शांति सुख लाभो नित्य विश्व जना.